नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्वाची बातमी, राऊतांकडून मुख्यमंत्री शिंदे आणि श्रीकांत शिंदेचा गुंडांसोबतचा फोटो ट्विट करण्यात आलेला आहे. वर्षा बंगल्यावर मंत्रालयामध्ये गुंड टोळ्यांच्या म्होरक्याबरोबर बैठका होतात. संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर हे आरोप केले आहेत. तर आपल्याला कोण भेटायला येतं यावर मर्यादा घालता येत नाही, कोण फोटो काढायला येतं त्याला मनाई करता येत नाही, असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय. गेल्या महिनाभरामध्ये वर्षा बंगल्यावर आणि मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर ज्या त्यांच्या राजकीय बैठका होत आहेत असं म्हणता येत ना, त्या फक्त गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांबरोबर बैठका होत आहेत. आणि मुंबईतला एक माजी पोलीस अधिकारी हे सगळं घडवून आणतो आहे. त्याचं लवकरच पर्दाफाश आम्ही करणार आहोत. फक्त गुंड टोळ्यांच्या बैठका घेऊन लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिकेमध्ये राजकीय विरोधकांना खतम करण्याचं षडयंत्र हे अधिकृतपणे रचलं जात आहे. जर कोण बेजबाबदारपणे बोलत असतील महाराष्ट्रामध्ये तर ते स्वतः संजय राऊत आहेत. आणि आपल्याला कोण भेटायला येतं ह्याच्यावर मर्यादा सार्वजनिक जीवनामध्ये घालता येत नाही. जर एखाद्यावर एखाद्या चार्जेस असतील आणि तो गुन्हेगार असेल तर पोलीसच त्याला थांबवत असतात, कारण ही यंत्रणा फक्त पोलीस डिपार्टमेंटकडे असते. असं जर काय असेल, एखाद्याचं रेकॉर्ड खराब असेल तर पोलिसांनी, संबंधित पोलीस यंत्रणा तिथं असतेच, त्यांनी ताबडतोब कल्पना दिली पाहिजे की ही व्यक्ती अशी अशी आहे आणि मग ते आपल्याला घेता येईल. हे कसं बसवता येईल याच्यावर आम्ही निश्चितपणे विचार करू.